आदर कलेक्टरशी मीटिंग झालेली आहे, या मीटिंगमध्ये आपला काय बोलणं झालं? माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आज संपूर्ण तालुक्यातील पोलीस विभाग, एक्साईज डिपार्टमेंट, आपलं जिल्हा परिषद डिपार्टमेंट या सगळ्यांचे एकत्रित विषय घेतलेले आहे. त्या विषयामध्ये शासनाने जे लॉकडाऊनच्या संबंधात किंवा ब्रेक द चेन ह्या संबंधात जे दिलेलं जे आदेश काढलेले आहेत त्या आदेशाच्या आपापल्या भागांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करावी यासाठी ही आजची विषय होती. आणि त्या भागात त्या अंमलबजावणी होते किंवा नाही याबद्दल त्यांनी आढावा घेतला आणि सत्य सूचना दिलेल्या आहे की शासनाच्या आदेशाचे जो कोणी पालन करत नसेल त्याच्यावर कठोर कारवाई करा आणि जेणेकरून आपल्या भागातील कोरोना हा जे पॉझिटिव्हिटीचा रेट आहे तो कमी होईल. आणि जे पेशंटसाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यासाठी त्यांनी जे आता वर्षास्तरावर जे उपाययोजना राबवल्या जातात त्याचीसुद्धा आपल्या भागामध्ये त्याची कारवाई होते की नाही त्याबद्दल त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये ह्या शासनाच्या आदेशाचे पालन करण्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करू. सर, आता तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा तो तुटवडा जाणार आहे, याबद्दल काय बोलतं झालं आहे? नाही, ऑक्सिजनचा तुटवडा असं म्हणता येणार नाही की ऑक्सिजनची आपण त्या प्रत्येक आरोग्य प्रत्येक रुग्णालयाची माहिती घेऊन त्यांना वेळेत त्याचा साठा उपलब्ध कसा राहील याबद्दल उपाययोजना केलेल्या आहेत आणि आतापर्यंत तशी परिस्थिती आपल्याकडे उद्भवलेली नाही आहे. पुसाळ तालुक्यातील ट्रामा सेंटरमध्ये आत्ता सध्या कंडिशनमध्ये तुटवडा आहे ऑक्सिजनचा, याबाबत काय म्हणणं सर आपलं? नाही, आज आता तर असं तर काही मेसेज माझ्यापर्यंत नाही आलेला आहे, पण त्या ठिकाणी आपण कमिटीने हे त्या ठिकाणी आपण नेमणुका केलेल्या आहेत की त्याचं रिफिलिंग जे आहे ते आपण इथून भरून घेतो आहे हिंदुस्थानकडून MIDCमधून आणि त्याप्रमाणे त्यांना वेळेत आपण पुरवठा करतो आहे. कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत की इन ॲडव्हान्समध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती मिळेल आणि जेणेकरून कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही किंवा कोणत्याही बाबतीत असे हलगर्जीपणा होणार नाही किंवा दिरंगाई होणार नाही याचं आम्ही दक्षता घेत आहोत. आपल्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय शहर या बाबतीत कोरोना बाबतीत बाधितांची संख्या वाढल्याने त्याचं अजून काय ठोस उपाययोजना केलं आहे सर? नाही, आता तर सर म्हटलं तर मी रेग्युलर आम्ही त्याचा आढावा घेतो, दररोज संध्याकाळी आमची विषय होत असते, माननीय जिल्हाधिकारी साहेब विषय घेतात आणि त्याप्रमाणे आपण बघितलं तर आज आपला रेट पॉझिटिव्हिटीचा रेट जो आहे भुसावळ शहराचा हा 5.4 आहे. म्हणजे आपण जो सुरुवातीला 30-35 पॉझिटिव्हिटी रेट होता तो आता हळूहळू कमी होत आहे, पण तरीसुद्धा आपण अजूनही त्यातमध्ये कोणत्या प्रकारे डिले ठेवलेली नाही, आपण त्याच सक्तीने ह्या गोष्टी सर्व गोष्टी यासाठी राबवत आहोत. त्यासोबत ऑनलाईन मीटिंग होती, काय मीटिंगमध्ये काय चर्चा झाली त्यामध्ये? बरोबर आहे, आज VC थ्रू एक मीटिंग झालेली आहे, त्यामध्ये जिल्हास्तरावरून माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडून जे काही सध्या निर्बंध नवीन आलेले आहेत 14 तारखेला त्याबाबत त्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आम्ही आपले सर्व पोलीस निरीक्षक, तहसीलदार या ठिकाणी हजर होते, नगरपालिका CEO आणि त्या दृष्टीनं आपण आजपासूनच संयुक्तरित्या टीम तयार करून कारवाई करणार आहोत आणि जेणेकरून हे जे काही निर्बंध आहेत त्याची कशी काटेकोर अंमलबजावणी करता येईल या दृष्टीनं आपण आपलं टीम तयार करून कारवाई सुरू करणार आहोत. ज्या काही अत्यावश्यक आस्थापना आहेत या आस्थापना वगळता जे नॉन इसेन्शियल आस्थापना असतील त्या सर्व बंद राहतील, शिवाय विनाकारण फिरणारे जे लोक आहेत त्याच्यावरती कारवाई कशी करता येईल त्या दृष्टीनं आपण नियोजन केलेलं आहे. त्याशिवाय रस्त्यावरती जे काही लोक फिरत आहेत या लोकांची आपण माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार जागेवरच रॅपिड अँटीजेन टेस्ट आपण करणार आहोत. त्या दृष्टीनं आत्ताच आपण गांधी पुतळा या ठिकाणी असं टेस्टिंग देखील सुरू केलेलं आहे, जेणेकरून हे जे लोक बाहेर अत्यावश्यक किंवा अनावश्यक कामासाठी जर फिरत असतील तर ते पॉझिटिव्ह तर नाही ना याची देखील आपली खातरजमा होणार आहे आणि जर असे लोक पॉझिटिव्ह जर मिळून आले तर त्यांना लगेच पुढील उपचारासाठी आपण दाखल करणार आहोत.